अरे दादा, हे सगळे आपले मित्रमंडळी काढून देईन त्याला फोटो. मी काही इथे एक वर्ष नाही, 15 वर्ष इथे आहे. मी जाऊन ते बोरक्याला सर्वी आली असं सगळे आपले दोस्त लोक आहेत. चल जाऊ. चप्पल नको, चूल घरात नको. तुला तेवढे का अधिकार नाही दिले इकडे? इकडे जुन्नर शहरातल्या पंचुंबा पेठेत या ठिकाणी भरवस्तीत गैरप्रकार चालू होता. माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत. नेमकी काय प्रकार आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ, काय सांगणार? एक दिवस दुपारची वेळ होती. दुपारची वेळ असताना माझी सुनवर घरात झोपलेली होती. एक माणूस आला. मी बाजारात निघाले होते. मी शेवटची दादराची पायरी उतरताना तो माणूस आमचा दादर चढायला लागला होता. त्याला विचारलं मी, पेलेला होता खूप. म्हटलं तुला कुठं जायचं? तो काय बोलायच तयार नाही. एकदम त्याला बोलताच यायनी नाही. तो न बोलता मग निघून कसाबाळीच्या गल्ली निघून गेला. त्याच्यावर दुसरे दोन आले. एक दिवस दोन आले. मी दरवाजा उघडायला, गेट उघडायला आणि ते आतमध्ये शिरायला. म्हटलं का रे बाबा, कोण लागतं तुम्हाला? तर त्यांना काही बोलता आलं नाही. मी मला बघितल्यानंतर त्यांना काही बोलता चालू नाही. ते काही न बोलता ते म्हणते आम्ही पाण्याचा जार न्यायला आलेलो, हे सांगितलं मला त्यांनी. आणि ते पण नंतर निघून गेले. एकमेकाला हसले, एकमेकाशी बोलले काहीतरी आणि ते निघून गेले. काहीच बोलले नाही नंतरला. अशी 3 वेळा ही घटना घडलेली आमच्या इथं या शेजारच्या कृत्यामुळं, कारण आम्ही लई सहन करतो. या ठिकाणी काही स्थानिक रहिवासी आहेत, महिला आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्रास त्यांना देखील होतोय. काय त्यांचं नेमकं म्हणणं आपण जाणून घेऊ, काय सांगाल तुम्ही? आम्हाला इथं त्रास होतं आहे. इथं शेजार पाजाराच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा वाईट नजरेनं बघितलं जातं, पण चांगली येणारी माणसंसुद्धा नीट नजरेनं बघत नाही. पण आमच्या आम्हाला आज वाटते हे बंद झालं पाहिजे. बस जुन्नर शहरालगत, म्हणजे जुन्नरचं जे जुनं बसस्थानक आहे, या बसस्थानकाच्या लगत असणारी ही जी पंचुंबा पेठेची वस्ती आहे, या पंचुंबा पेठेत रस्त्याला लागून अगदी हे जे पाडेमग आपण हॉटेल पाहतो, या हॉटेलमध्ये वेश्याव्यवस्था चालू होता. आज मात्र या ठिकाणी जे स्थानिक युवक कार्यकर्ते आदिले या सगळ्यांचा कुठेतरी उद्रेक झाला आणि त्यांनी या ठिकाणी हल्लाबोल करून तो वेश्याव्यवस्था या ठिकाणी बंद पाडलेला आहे. या सगळ्याच्या विरोधात आवाज उठून हे सगळं कुठेतरी बंद करणारे काही स्थानिक युवक माझ्यासोबत आहेत. काय नेमकी घटना घडली, काय सांगाल? मग अशी आमच्या कुत्र्याला म्हणजे घरातल्या लॅबला फिरवण्यासाठी आमचा भाचा गेला होता. तर भाचाला गेल्यानंतर तो म्हटला इथं कुठं रोडला तू हे नाही करायचं. वरतून शिव्या गाळी गेली आरवाच्या भाषेमध्ये आणि वरतून शिव्या वगैरे घातल्या. आणि दररोज हा त्रास ह्या सर्व नागरिकांना सहन करावा लागतो. त्याच्यामध्ये मग आमच्या आया बहिणी असतील किंवा आमचे भाची असतात, मुलं असतात किंवा मुली असतात किंवा इतर सुना, म्हणजे ह्या सगळ्या इथून जातात येतात पेठेमध्ये. जवळपास 500 ते 600 लोकांची वस्ती आहे दिल्ली पेठेमध्ये अलक्षामध्ये. आणि जवळपास 7 ते 8 वर्ष झाले हा कमीत कमी इथं हा व्यवसाय हा चालू आहे. याच्यामुळं स्थानिक पंचुंबा पेठ असो, शुक्रवार पेठ असो, दिल्ली पेठ असो, ह्या सर्व लोकांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो. आणि याच्याविरुद्ध कुणी आवाज उठवायला तयार नव्हतं अलक्षामध्ये. तर स्थानिक लोकांनी आता सगळ्यांनी मिळून आम्ही ते सगळं वरती थोडीशी तोडफोड केली, त्या लोकांना खाली आणलं. ज्यावेळेस तुम्ही तोडफोड केली त्यावेळेस नेमकी तुम्हाला आक्षेपार काय आढळलं का? हा आक्षेपार म्हणजे 2 लेडीज इथं वरती होत्या, ते दररोज शिव्या वगैरे देतात. इथं स्थानिक लोकांना त्रास होतो खूप त्या गोष्टीचा. तर ते सर्व बंद व्हावं आणि याच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी. 8 वर्ष खरं तर हा प्रकार चालू आहे. मग तुम्ही या अगोदर पोलीस स्टेशनला सांगितलं होतं? अन्य स्थानिक जे नगरसेवक असतील किंवा अन्य काही कार्यकर्ते असतील, समाजसेवी कार्यकर्ते असतील, त्यांनी आवाज उठवला होता. सुधीर ढोबळे वगैरे होते, त्यांनी पण कंप्लेंट केली होती. आत्ता आम्ही एक विषय लावला होता, आत्ता युवा अध्यक्ष केतन चिखले, त्यांना पण आम्ही सांगितलं होतं या गोष्टी, त्यांनी पण त्याचा पाठपुरावा केला होता. तर हे सगळं बंद व्हावं आमच्याशी इच्छा आहे. हे जे पुढे हॉटेल म्हणतात ना, हे हॉटेल नाही, हॉटेल हे नावाखाली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त वेशव्यवसाय जास्त चालतो आहे इथं. हे रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत यांचं चालू असतं इथे काल. आणि इतर आमच्या गल्लीतील महिला जे आहेत त्यांना जाता येता एकदम वाईट नजरेने पाहिलं जातं. म्हणजे एखादी चल चांगली महिला जरी चालली असेल तर तिच्याकडं वाईट याच्या बघितलं जातं नजरे. लोक इतर जे नागरिक जे येतात त्यांना पण असं की बाबा इथं काय चालतं आहे काय नाही, म्हणजे एकदम बेकार वाटतं इथं. की यापूर्वी पण त्याच्यावर ॲक्शन घेतली होती, परंतु याचं काय होत आहे की हा ॲक्शन घेतल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी बाहेर येतो, परत जे आहे ते कार्यक्रम जैसे ते चालू असतो. याचं काय असेल ते एकदाच करावं अशी आमची इच्छा आहे. जुन्नर शहरातील पंचुंबा पेठ या ठिकाणी एका हॉटेलमध्ये गैरप्रकार चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खरं तर पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नेमकी काय घटना आपण त्याच्याकडे जाणून घेऊ, काय सांगाल सर? बरोबर आहे, फोनवर माहिती भेटली की पंचुंब्या चौकात इथं काहीतरी चालू आहे, लोक जमलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टाफ घेऊन इथं आलो आहे.
परंतु इथं आता खात्री केली पण असं प्रथमदर्शनी तर असं काही दिसत नाही आहे. तरी पण काय जे जर पुढील काही आढळलं तर आपण सत कारवाई करण्यात येत आहे. नेमकी काय या ठिकाणी गैरप्रकार होतोय नाही होतोय हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे, त्यामध्ये हे सगळं साबित होईलच. कॅमेरा पर्सन राजेश आंबलेसम या रूममध्ये आय वन न्यूज जुन्नर.